पुण्यातल्या वेल्हा तालुक्यातील PDCC बँकेवर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. रात्री उशिरापर्यंत बँक चालू ठेवल्याप्रकरणी 2024 आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. निवडणूक विभागाच्या भरारी पथकानं ही कारवाई केलेली आहे. बँकेत 40 ते 50 लोक रात्री संशयितरित्या फिरत असल्याचं CCTV भरारी पथकाच्या निदर्शनास आलं होतं. त्यामुळे बँक मॅनेजर यांच्यासह बँकेवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. रोहित पवार यांनी देखील वेल्हा PDCC बँकेचा रात्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. हे जे काही बँकेच्या बद्दल मी सांगितलं त्या तुम्ही म्हणलात असं काही झालं नाही. CCTV चेक करा. CCTV हा इलेक्शन कमिशनने चेक केला आणि त्यांचं मत आलं त्याच्यामध्ये नक्कीच काही ते काळं बेर आहे. माझ्यावर विश्वास नसेल तर इलेक्शन कमिशनवर तरी विश्वास ठेवायला काही हरकत नाही.